उद्धव ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी या दौऱ्याला सुरुवात झाली. इकडे दौऱ्याला सुरुवात झाली आणि तिकडे भाजपनं ठाकरेंना जोरदार दणका दिला. ठाकरेंच्या विश्वासातला, बाळासाहेबांच्या अगदी जवळचा आणि एक दोन नव्हे तर तब्बल 25 वर्ष आमदार असलेला नेता भाजपनं फोडला. त्या नेत्यानं ठाकरे कोकणात असताना थेट मुंबई गाठत भाजपात प्रवेश केला. सूर्यकांत दळवी, दापोलीचे माजी आमदार, ज्येष्ठ शिवसेना नेते अशी त्यांची ओळख. 2014 विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि दळवी हे मूळ राजकारणापासून दूर फेकले गेले. अनेक वेळा त्यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही. मतदारसंघ हातून गेला. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी मतदारसंघावर दावा सांगितला, उमेदवारी मिळवली आणि विजयही मिळवला. दळवी बाजूला फेकले गेले. त्या काळातही ते ठाकरेंबरोबर राहिले. शिवसेनेची साथ त्यांनी सोडली नाही. पुढे शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच आपल्या ताब्यात घेतली. दापोलीचे आमदार योगेश कदमही शिंदेच्या बाजूने गेले. मात्र सूर्यकांत दळवी यांनी ठाकरेंनाच साथ दिली. त्यांनी पक्ष बदलला नाही. बदलत्या राजकारणात मोठी जबाबदारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. त्याच काळात संजय कदमही यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. ही बाबही दळवी यांना पटली नव्हती. त्यांनी थांबा आणि पहा ही भूमिका घेतली. अनंत गीतेही मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले पण दळवी यांच्या पदरात काहीच पडत नव्हतं. शेवटी त्यांनी निर्णय घेतला. ठाकरेंची साथ सोडत त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. ठाकरेंना का सोडलं हे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेस झाली त्यामुळे तुम्ही असं? आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आम्ही शिवसैनिक. बाळासाहेब जेव्हा गेले त्यावेळेला आमचं सर्व संपलं असं आज म्हणायची वेळ आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी आता सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ता फार का गप्प बसू शकत नाही. मगाशी मी उल्लेख केला, 2014 नंतर आमदार या खुर्चीवर उतरल्यानंतर आमदार म्हणून पाडण्याकरता स्वकीयानेच हे ऑपरेशन केलं पण कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारखा या 10 वर्षाचा काळ गेला. अनुभव होता, काम करायची तळमळ होती, इच्छा होती आणि आता भारतीय जनता पक्षासारखा पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत वेगानं विकासात्मक कामं करताना आम्ही पाहतोय. मग ती कोकणामध्ये पण झाली पाहिजेत, दापोलीमध्ये मतदारसंघात सुद्धा झाली पाहिजेत हे आमचं स्वप्न आहे. उदाहरणार्थ सांगतो, मंडणगड तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी अद्याप अजून नळ योजना सुद्धा झालेली नाही आहे. तिला महिन्यातनं 4 दिवस सुद्धा पाणी नाही. मग भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिथं असे प्रश्न आपण अनेक सोडवू शकतो हे आमचं मोठं स्वप्न आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, हा माझा हिरा आहे, याला कधीही हात लावू नका. परंतु बाळासाहेब गेल्यानंतर तसं झालं नाही, राहिलं नाही. आणि आम्ही काम करत असताना सातत्यानं पक्षाला आणखी मजबूत करण्याकरता आम्ही वारंवार काही सूचना करत होतो, काही व्यथा मांडत होतो, परंतु त्याकरता आम्हाला वेळच मिळाला दिला गेला नाही. आणि मग शेवटी हा पर्याय शिल्लक कुठं राहत नाही आणि त्याकरता मग हा निर्णय घेणं गरजेचं वाटलं. आणि हिंदुत्वाच्या विचारातच शिवसेना पक्ष होता आणि तो हिंदुत्वाच्याच विचाराचा भारतीय जनता पक्ष आहे आणि हिंदुत्वाचा विचार हा शिवसेनेचा मर्यादित भाग होता. परंतु भारतीय जनता पक्ष हा विशाल त्यांचा दृष्टिकोन आहे, त्यामुळे तिथं सुद्धा आणखी हिंदुत्वाची भूमिका घेऊनच आणखी तिथं जोमानं काम करता येईल. योगायोग म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे हे कोकणच्या दौऱ्यावर होते. 2014 पराभव हा स्वकीयांनीच केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शिवाय पराभवानंतर कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारख्या 10 वर्षाचा काळ होता ही सलही त्यांनी बोलून दाखवली. दळवींसारख्या ज्येष्ठ शिवसैनिकानं पक्ष सोडणं हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. तर दुसरीकडे आता शिंदे गटाचीही डोकेदुखी वाढणार आहे. सूर्यकांत दळवी हे रामदास कदम यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांचाच मुलगा सध्या या मतदारसंघाचा आमदार आहे. तसा हा मतदारसंघ सध्याच्या रचनेनुसार शिवसेना शिंदे गटाकडे आहे. विद्यमान आमदार योगेश कदम हे शिंदे गटात आहेत. त्यात आता दळवींना भाजपने प्रवेश देऊन शिंदेंनाच एक प्रकारे आवाहन दिलंय. म्हणजे एकीकडे ठाकरेंना दणका देताना दुसरीकडे मात्र शिंदेंना आव्हान देण्याची खेळी भाजपनं केल्याची जोरदार चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, मुंबई.